काहीतरी गुण आपल्या अंगी असले पाहिजे. मग ते गुण काय असू शकतात? प्रामाणिकपणा असू शकते, निष्ठा असू शकते, जिद्द असू शकते, चिकाटी असू शकते, इच्छाशक्ती असू शकते. मग हे गुण स्पष्ट करणाऱ्या काही गोष्टी जर का आपल्याला मिळाल्या तर त्याचं एक संकलन करा. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देतो, जे या क्षेत्रातले इच्छुक आहे कधी घरी जात असाल, आईबाबांचा मोबाईल असेल, तुम्हाला जर कधी असं आयुष्यामध्ये वाटलं की बाबा एखादा मेसेज टाकायचा, काही विचारायचा, तर मला विचारू शकता तुम्ही. 9853 9853, आजपासून मी तुमचा दोस्त झालो असं समजायचं, ठीक आहे? 9853 45176 9854 9853 45176 हा माझा नंबर आहे, राजेश कौले. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे जुलियन केपले नावाच्या मुलीची. काय नाव बोललो मी? बघा, तारीख होती 24 डिसेंबर 1971. 24 डिसेंबर नंतर दुसरा दिवस कोणता आहे? काय असतं त्या दिवशी? व्हेरी गुड. तर हे जे दक्षिण अमेरिका आहे, तिथं पेरू नावाचा देश आहे. पेरूची राजधानी काय आहे? लिमा. तर ही जुलियन केपले, तिचं वय होतं 17 वर्षाचं. तिचे वडील पेरू देशामध्ये कुकाल्पा नावाचं गाव आहे, तिथं प्राणीशास्त्रज्ञ होते. तिची आई ऑर्निथोलॉजिस्ट म्हणजे पक्षीशास्त्रज्ञ होती, आणि तिच्या आईसोबत निघाली होती वडिलांना भेटण्यासाठी, कारण दुसऱ्या दिवशी होता ख्रिसमस. आणि वडिलांना भेटण्यासाठी निघाली. पेरूची जी राजधानी आहे लिमा, आणि लिमा इथला जो विमानतळ आहे त्याचं नाव आहे जोर्गे चावेज इंटरनॅशनल एअरपोर्ट. या जोर्गे चावेज इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आली. त्या काळामधली जी लान्सा नावाची एक विमान कंपनी होती, तिच्यावर त्या दिवशी फार दबाव होता, कारण प्रवाशांची भीड खूप होती, वातावरण योग्य नव्हतं विमानं उडवण्यासाठी. परंतु प्रवाशाच्या दबावामुळं त्या विमान कंपनीला विमान उडवावं लागलं. आणि टर्बोजेड प्रॉप या अशा प्रकारचं ते विमान होतं. विमानामध्ये साधारणतः 86 प्रवाशी, 6 क्र्यू, असे 92 लोक बसले होते. त्या जोर्गे चावेज इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं 24 डिसेंबर 1971 रात्री ते विमान उडालं. साधारणतः 24,000 फूट उंचीवर होतं. ही गोष्ट खरी आहे बरं? तुम्ही याच्या पुढे जी गोष्ट सांगेल ती प्रत्येक गोष्ट खरी असेल, इंटरनेटवर शोधायची, अधिक अभ्यास करायचा. 24,000 फूट उंचीवर ते विमान होतं, आणि अचानक विमानावर वीज पडली, विमानाचं एक पंख तुटलं, विमान खाली कोसळलं, विमानाचे तुकडे तुकडे झाले. ही जी 17 वर्षाची जुलियन केपले नावाची मुलगी आहे, आईसोबत वडिलांना भेटायसाठी पुकालपाला निघाली होती, ती पण खाली पडली. आई सगळे लोक खाली पडले, 92 च्या 92 ही अशी त्या सीटमध्ये बांधली होती. तर तुकडे झाल्यामुळं सर्वप्रथम एका झाडावर पडली, तिथून खाली पडली. काही काही योगायोग असे ना, ती वाचली, तिनं स्वतःला सीटमधून सोडवलं आणि आजूबाजूला पाहिलं, तर सगळं असं रक्त मासांचा सडा पडला होता. वेळ रात्रीची होती. तिनं तिच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची आई तिला दिसली नाही. तिनं पाहिलं, एकही प्रवाशी विमानामधला वाचला नव्हता. तिला जवळपास सकाळ असं सगळं शोधाशोध करता करता सकाळ झाली, आणि तिला एक कँडीचा जो डबा असतो विमानामध्ये, कँडी वगैरे वाटतात ना, तो डबा सापडला, तो तिनं उचलला. आणि मग आता जंगलातून बाहेर पडणं गरजेचं होतं. अॅमेझॉनचं ते जंगल तुम्हाला माहित आहे, अनाकोंडा वगैरे अॅमेझॉनच्या जंगलामध्ये असतात. म्हणजे पृथ्वीचं फुफ्फुस कोणाला म्हटलं जातं तर अॅमेझॉनच्या जंगलाला म्हटलं जातं. अतिशय घनदाट आणि दलदलीचा तो प्रदेश आहे. तिच्या वडिलांनी तिला शिकवलं होतं की जर समजा आपण जंगलामध्ये एकटं सापडलं तर काय करायचं, बाहेर कसं पडायचं, कोणी सांगू शकेल का मला? एखादा नाला शोधायचा आहे, त्या नाल्याच्या जिकडे वाहतो तिकडे तिकडे चालायला लागायचं. नाला एक तर उथळ असतो म्हणजे चालायला मार्ग मिळतो, घनदाट जंगलातून चालावं लागत नाही, प्यायला नाल्याचं पाणी मिळतं, नाला कुठेतरी नदीला जाऊन मिळतं, आणि नदीच्या काठीच सगळे गावं असतात. तुम्हाला माहीत असेल आपलं हे गाव कोणत्या नदीच्या काठी आहे. मॅक्सिमम गावं ही नदीच्या काठी असतात. मुलगी चालायला लागली, हातामध्ये कँडीचा डबा उचलला, तिच्या डाव्या दंडाला जखम झाली होती. एक कॉलर बोन म्हणतात, हे इथलं जे खांद्याचं हाड आहे एक मोडलं होतं उजव्या साईडचं. अशी ती 9 दिवस जंगलामध्ये नाल्यातून चालत राहिली. 9 दिवस इच्छाशक्ती कशाला म्हणतात पहा. आणि 9व्या दिवशी, जोपर्यंत 9वा दिवस उजाडला होता, जंगलामध्ये हिस्त्रश वापद होते, डास चावत होते, किडे चावत होते, तिच्या त्या डाव्या दंडामध्ये अळ्या पडल्या होत्या.
एवढी जखम सेप्टिक झाली होती. जेव्हा ती 9व्या दिवशी एका नदीच्या काठी आली नाल्याचा प्रवास करत करत, तेव्हा तिला लाकूडतोड्यांची एक बोट दिसली. लाकूडतोडे दूर गेले होते लाकूड कटाई करण्यासाठी. त्या बोटीमध्ये जे इंजिन असतं त्याच्यामध्ये जे रॉकेल होतं ते तिनं जखमेवर लावलं. 35 आळ्या बाहेर आल्या आणि ती तिथंच थांबून राहिली. संध्याकाळी जेव्हा लाकूडतोडे आले तेव्हा हिनं त्यांना आपली कथा सांगितली. ते तिला टुर्नाव्हिस्ता नावाचं एक शेजारी गाव होतं तिथं बोटीनं घेऊन गेले आणि टुर्नाव्हिस्ताला विमानतळ होतं तिथून तिला ते पुकाल्पाला घेऊन गेले तिच्या वडिलाकडे. आणि शेवटी तिच्या वडिलांची भेट झाली. ही बाई जुलियन केपले नावाची आजही जिवंत आहे आणि तिच्यावर चित्रपट निघालेला आहे व्हेन आय फॉल फ्रॉम द स्काय. ही का वाचली? कारण तिच्या अंगी अशी दुर्दम्य इच्छाशक्ती होती. आता माझं तुम्हाला एक असाइनमेंट आहे की तुम्हाला जेव्हा नेटवर, आजकाल तर सगळं सोपं झालेलं आहे, शाळेमध्ये कम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, तुम्ही या विषयाची अधिक माहिती मिळवा आणि अशा अधिक गोष्टी गोळा करा आणि आपल्याच शाळेमध्ये एक असा उपक्रम राबवा की मी नेटवरनं शोधलेल्या अशा प्रेरणादायी गोष्टी माझ्या इतर मित्रमैत्रिणींना सांगेल. चालेल? कबूल?